या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पडेमिया। यूपी एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी महिला सीमा हैदर ही अतिशय तीक्ष्ण मनाची आहे। कालच्या चौकशीनंतर सीमा हैदर कडून कोणतीही माहिती काढणं सोपं नाही असं एटीएसचं मत आहे। चौकशी दरम्यान सीमा हैदरला इंग्रजीच्या काही ओळी वाचायला लावण्यात आल्या होत्या, ज्या सीमा हैदरनं अगदी चांगल्या प्रकारे वाचल्या आणि इंग्रजी उच्चारही बरोबर होते। तर यूपी एटीएसने काल सीमेवरून 10 तास चौकशी केली। एटीएसने सीमा हैदरची स्वतंत्रपणे चौकशी केली असता तिने प्रत्येक प्रश्नाला अशा पद्धतीनं उत्तर दिलं की एटीएसलाही आश्चर्य वाटलं। सीमा हैदरची सोमवारी यूपी एटीएसने नोएडाच्या सेक्टर 94 कार्यालयात तब्बल 10 तास चौकशी केली। मात्र आज सीमाची कुठे चौकशी होणार याबाबत सस्पेन्स वाढत आहे। सीमा हैदरने पबजी खेळून भारतातील लोकांशी संपर्क साधला। यूपी एटीएसच्या चौकशीत असं आढळून आलं की ज्या दिवसांमध्ये सीमाने सचिन मीनाच्या आधी भारतीयांशी जवळीक वाढवली होती तेव्हाच पबजी गेम खेळताना तिचा त्याच्याशी संपर्क होता। मात्र हे लोक कोण आहेत याची माहिती सध्या फक्त यूपी एटीएस कडेच आहे। येत्या काही दिवसांमध्ये एटीएस या लोकांचा शोध घेऊन त्यांचीही चौकशी करेल अशी शक्यता आहे। मटन चिकन साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस येथील प्रसिद्ध हॉटेल बडेमिया पाया ताहरी मटन बिर्याणी मटन शीक चिकन 65 आदि मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडेमिया स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडेमिया चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफ चे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेल मध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोय ही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया। आमचा पता हॉटेल बडेमिया, विजापूर वेस, सोलापूर।